येवला तालुक्यातील सत्यगावेतील श्रीराम कृष्ण हरिमंदिरामध्ये 2100 दिव्यांचं दीप प्रज्वलन करून श्रीराम अयोध्या येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात आलाय. 22 जानेवारी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात श्रीरामांच्या आगमन सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. याच अनुषंगाने येवला तालुक्यातील सत्यगाव येथे श्री रामकृष्ण हरी मंदिरात रात्री 8 वाजता हरिभक्त परायण रामायणाचार्य हरिदास महाराज सानप यांच्या संकल्पनेतून 2100 दिव्यांचं दीप प्रज्वलन करण्यात आलं. यामध्ये 10 बाय 20 फुटाच्या श्रीरामांच्या रंगीबेरंगी रांगोळीने नाव रेखाटून श्रीरामांच्या नावावर दीप प्रज्वलन करण्यासाठी 108 जोडप्यांना मान देण्यात आला. येथील आदिवासी वस्तीवरील एकलव्य बांधवांनी श्री रामकृष्ण हरी मंदिर परिसरात दिवसभर स्वच्छता केली तर 2 दिवसापासून मंदिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली. दीप प्रज्वलन कार्यक्रमासाठी गावातील तरुण एकत्र येऊन सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी शेकडो महिला पुरुष भाविक उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमावेळी प्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. येवला तालुक्यातील सत्यगाव येथील श्री रामकृष्ण हरी मंदिरामध्ये 2100 दिव्यांचं दीप प्रज्वलन करून हा आनंद उत्सव साजरा झालाय. रामकृष्ण हरी. आज आपल्या या 22 जानेवारीच्या निमित्ताने आमची एक सर्व समस्त ग्रामस्थ सत्यगाव आणि आमची एक संकल्पना होती की जर अयोध्येमध्ये प्रभू रामाचं इतकं भव्य दिव्य वैभवशाली इमारत उभी राहिली, इतकं भव्य दिव्य जर राम मंदिर झालंय, तर आपल्या भूमीमध्ये प्रभू रामाचं वास्तव्य होऊन जवळपास 6-7 वर्ष झाले. प्रभू रामाचं जर आपल्या इथं सुंदर असं मंदिर आहे तर आपणही काहीतरी छोटासा उत्सव केला पाहिजे. म्हणून त्या उत्सवासाठी आज आम्ही एक संकल्प केला होता की जे काही दीप प्रज्वलन आहे ते आम्ही आमच्या या मंदिरासमोर जय श्रीराम असं नाव टाकून त्या नावावर आणि संपूर्ण या दिव्या या परिसरामध्ये जवळजवळ 2121 दिव्यांची मांडणी करून या दिव्यांना प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण आमच्या सत्यगाव आदिवासी नगरी असेल, भिल्ल समाजाची आमची संपूर्ण आदिवासी नगरी आहे इथे, त्या आमच्या आदिवासी नगरीचं परिपूर्ण आम्हाला योगदान मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि समस्त ग्रामस्थ आमचं सत्यगाव सर्व एकत्र येऊन आज आम्ही दीप प्रज्वलन केलेलं आहे. पण दीप प्रज्वलन करण्यासाठी आमचा संकल्प जो होता तो 108 जोड्यांचा संकल्प होता. पण आमच्या संकल्पाची पूर्ती प्रभू रामरायांनी करून घेतली आणि ती पूर्ती करून घेऊन आमचा उत्सव हा अत्यंत आनंदी आनंद वातावरणात पार पडला. प्रभू रामाच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही आमचा ज्येष्ठ नागरिकांचा रुंद एकत्र येऊन सर्व कार्यक्रमाचं नियोजन करून सर्व काही उत्सव हा अगदी आनंदी आनंद पार पडला. म्हणून मी सर्वांना धन्यवादही देतो आणि 2 शब्द आमचे गुरुजी ससाने सर बोलतील. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज 22 तारखेला म्हणजे आजची पौष द्वादशी या मांगलिक तिथीवरती अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी 12:20 ते 35 मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये संपन्न झाला. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेनंतर जी ऊर्जा प्राप्त झाली तीच ऊर्जा या सत्यगाव ग्रामस्थांना प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी जो हरिदास महाराजांनी संकल्प केला त्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आदिवासी बांधव त्याचबरोबर जे महाराजांनी घेतलेले परिश्रम आहे यातून हे कार्य साध्य झालेलं आहे. या कार्याच्या माध्यमातून जे दीप प्रज्वलन केलेलं आहे या दीप प्रज्वलनातून ज्या पद्धतीने अग्नी हा वाईट शक्तींचा नाश करतो त्याच पद्धतीने या दिव्यापासून या वाईट शक्तीचा नाश झाला पाहिजे. त्याच पद्धतीने आपल्या भारतवासियांना सुख समाधान ऐश्वर प्राप्त झालं पाहिजे हीच प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना मागून या कार्यक्रमाची आज या ठिकाणी सांगता केलेली आहे. रामकृष्ण श्रीराम.
आज या ठिकाणी आदरणीय रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सानप यांचे सुपुत्र सन्माननीय हरिभक्त परायण हरिदासजी महाराज सानप यांच्या संकल्पनेतून आणि गाव ग्रामस्थांच्या प्रेरणेने या ठिकाणी त्यांनी 108 जोडप्यांचा हातून या प्रभू श्रीरामांच्या नावावरती ज्या काही दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला ग्रामस्थांनी भरभरून असा प्रतिसाद दिला गेला आणि संपूर्ण देशभरच नाही तर जगभरामध्ये होत असलेल्या या उत्सवामध्ये आमच्या गावाने सुद्धा हा दीपोत्सव साजरा करून एक प्रकारे अयोध्येतल्या रामाप्रमाणेच आमच्या रामकृष्ण हरिमंदिराच्या ऊर्जा आमच्या गावासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील असे या ठिकाणी नमूद करू वाटते. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज आमच्या या क्षेत्र सत्यगाव मध्ये आणि आमच्या या श्री संत नगर संत नगरामध्ये आदिवासी नगरीमध्ये आमचा हा जो काही संपूर्ण हा जो दीपोत्सव साजरा झाला तर या दीपोत्सव साजरा करण्यामागचा आमचा एकच उद्देश होता की आमच्या संपूर्ण आदिवासी नगरीला दीपोत्सव करता यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा 108 जोडप्यांसहित 2000 दिव्यांचं प्रज्वलन 108 जोडप्यांच्या हस्ते करायचं होतं. तर आमचे यामध्ये जवळपास 65 जोडपे हे आमचे आदिवासी संत नगरचे जोडपे तयार झाले आणि हे जे माझे जे काही सवंगडी दिसत आहे हे आमचे एकलव्य नगरचे वीर संत एक नगर श्री संत नगरचे आमचे सर्व एकलव्य निष्ठ भक्त असणारे माझे हे तरुण मित्रमंडळ आमचं हे संपूर्ण रामकृष्णारी मैदान संपूर्णपणे जे स्वच्छ करून संपूर्ण या मैदानाला शोभा आणण्याचं काम जर कोणी असेल केलं असेल आणि या कार्यक्रमाला शोभा जर कोणामुळे आज जर आली असेल तर फक्त हा माझा तरुण वर्ग आहे आणि या तरुण वर्गाची आज मला साथ लाभल्याने आम्ही हा एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम करू शकलो. म्हणून मी समस्त ग्रामस्थ सत्यगावांच्या वतीने आणि व्यक्तिशः मी हरिदास महाराज सानप आमच्या या तरुण मित्र मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला कायमस्वरूपी अशीच साथ देत राहो आपण याहीपेक्षा उज्ज्वल उज्ज्वल कार्यक्रम करू अशी मी त्यांना दाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला.